वेलकम बॅक ऑल द बॉयज अँड गर्ल्स ऑफ अवर फाउंडेशन कोर्स आपण डायजेस्टिव सिस्टीम कम्प्लीट करतो आहे आणि आज आपण ती कम्प्लीटच करणार आहे म्हणजे पूर्ण करणार आहे ओके आणि त्याच्यानंतर मग पुढचं टॉपिक चालू करू आत्तापर्यंत आपण डायजेस्टिव सिस्टीमचे वेगळे पार्ट बघितले कोणते कोणते पार्ट बघितले बकल कॅबिटी त्याच्यानंतर इसोफेगस नंतर स्टमक बरोबर स्टमकनंतर स्मॉल इंटेस्टाईन त्याच्यानंतर लार्ज इंटेस्टाईन रेक्टम ॲनस एवढे पार्ट आपण बघितले पण फक्त एवढ्याच पार्टने फक्त जर एवढेच पार्ट असतील तर डायजेशनची प्रोसेस पूर्ण होते का नाही डायजेशनची प्रोसेस पूर्ण होण्यासाठी डायजेस्टिव ज्यूस तयार व्हावे लागतात आणि हे डायजेस्टिव्ह ज्यूस कुठे तयार होतात तीन ग्लँड्समध्ये लिवर गॉल ब्लॅडर आणि पँक्रियाज ओके okay? सो so, पुढचा टॉपिक आहे लिवर गॉल ब्लॅडर अँड पँक्रियाज लिवर म्हणजे मराठीमध्ये ज्याला यकृत असं म्हणतात राईट ब्लॅडर म्हणजे पित्ताशय ज्याला म्हणतात आणि पँक्रिया म्हणजे स्वादुपिंड ज्याला म्हणतात ओके तर आता या तिघांचं आपण शॉर्ट डिस्क्रिप्शन लिहून घेऊ आणि कसे असतात ते बघू तर पहिल्यांदा लिव्हर लिव्हर कसं असतं इट इज लार्जेस्ट ग्लँड ऑफ अवर बॉडी आपल्या शरीरातली सगळ्यात मोठी ग्लँड कोणती असते लिव्हर बरोबर साधारण दीड ते पावणे दोन किलो वजन असतं त्याचं रेडिश ब्राउन इन कलर रेडिश ब्राउन इन कलर जे नॉन व्हेज खातात त्यांना माहिती असेल कलेजी म्हणतात र सो दॅट इज लिवर अनेक फंक्शन्स आहेत लिव्हरचे शास्त्रज्ञांनी आत्तापर्यंत लिव्हरचे तीनशेपेक्षा जास्त फंक्शन शोधून काढले आहेत किती मोर दॅन थ्री हंड्रेड आपल्या शरीरातल्या दुसऱ्या कोणत्याच अवयवाचे एवढे जास्त फंक्शन्स नाही आहेत जेवढे लिवर काम करतं राईट right? सो लिव्हरचं इथे डायजेस्टिव सिस्टीममध्ये काय काम असतं तर लिवर बाईल ज्यूस तयार करतं ओके लिवर बाईल ज्यूस तयार करतं इट परफॉर्म्स मेनी फंक्शन्स इट Produces bile juice. It produces bile juice. Okay. Purza gall bladder. Gall bladder. It is grain bag like structure. हिरव्या रंगाचं बॅगसारखं स्ट्रक्चर असतं त्याला म्हणतात गॉल ब्लॅडर मग गॉल ब्लॅडर काय करतं व्हॉट इज द फंक्शन ऑफ गॉल ब्लॅडर <coughs> तर गॉल ब्लॅडर लिव्हरने जो ज्यूस बनवलेला आहे तो ज्यूस साठवून ठेवण्याचं काम करतं ओके एट

डक्ट बाहेर निघते आता पुढचं तुम्ही म्हणाल मग आता हा जो बाईल ज्यूस आहे या बाईल ज्यूसचं काय काम आहे ओके व्हॉट इज द फंक्शन ऑफ बाईल ज्यूस तर बाईल ज्यूसचे दोन महत्त्वाचे कामं असतात कोणते कोणते ते आपण बघू आधी मी तुम्हाला इकडे डायग्रॅम दाखवतो ओके बघा इथे डायग्रॅम दिसते तुम्हाला डायग्रॅम दिसते इथे हे जे लाल रंगाचं आहे हे काय आहे लिव्हर हे हिरव्या रंगाचं जे आहे ओके ते आहे गॉल ब्लॅडर आणि हे पिवळ्या रंगाचं जे आहे ते आहे पँक्रियाज राईट हा इथे इशोफेगस फूड पाईप त्याच्यापुढे हे जठर म्हणजे स्टमक मग स्मॉल इंटेस्टाइन मग लार्ज इंटेस्टाईन बरोबर लक्षात आलं कुठे असतं हे आहे लिवर हिरव्या रंगाचं गॉल ब्लॅडर आणि पिवळ्या रंगाच्या पँक्रियाज ओके पुढे बाईल ज्यूस बाईल ज्यूसचे दोन कामं असतात इट कंटेन्स Bile salts which are used for emulsification, which are used for emulsification of fats, which are used for emulsification. ऑफ फॅट्स इमल्सिफिकेशन म्हणजे काय तर कन्व्हर्जन ऑफ फॅट इंटू व्हेरी फाईन ड्रॉपलेट्स या प्रोसेसला म्हणतात इमल्सिफिकेशन आणि दुसरं फंक्शन काय याचं बायलज्यूसचं तर ज्यूस neutralizes hydrochloric acid bile juice it is alkaline and neutralizes hydrochloric acid of stomach okay आणि तिसरं आता आहे पहिलं झालं लिवर दुसरं गॉल ब्लॅडर आणि तिसरं पँक्रियाज पँक्रियाज म्हणजे काय स्वादुपिंड बरोबर या पँकिरियापासून एक महत्त्वाचं हार्मोन निघतं बघा तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कधी नाव ऐकलं आहे का इन्स्युलिन ऐकलं आहे नाव इन्स्युलिन काय काम असतं इन्स्युलिनचं इन्शुलिन जर आपल्या शरीरामध्ये कमी झालं का तर काय होतं कोणता आजार होतो माहिती आहे डायबेटीस ऐकलं आहे डायबेटीस मेलिटस म्हणजेच काय मधुमेह माहिती आहे ना ऐकलं आहे ना डायबेटीस तर इन्सुलिन जे आहे ते पँक्रियामध्ये तयार होतं पण त्याचा इथे डायजेस्टिव सिस्टीमशी काही संबंध नाही आहे डायजेस्टिव सिस्टीममध्ये पँकिरिया काय करतात काय मदत करतात तर त्या पँक्रियाटिक ज्यूस तयार करतात पँक्रिया काय करतात पँक्रियाटिक ज्यूस आणि या पँक्रियाटिक ज्यूसच्यामध्ये काय असतं तर वेगळे एन्झाईम्स असतात हे एन्झाईम्स अन्नाचं पचन करायला मदत करतात ओके सो पँक्रियाज It is long, narrow, pale pink colour gland, long, narrow, pale pink coloured gland situated behind the stomach, situated behind. द स्टमक ओके स्टमकच्या मागे या पँक्रिया असते के तर काय करते ही पँक्रिया इट प्रॉड्युसेस पैंक्रियाटिक ज्यूस इट प्रॉड्युसेस Pancreatic juice, which contains enzymes for digestion of carbohydrates, fats, and proteins. पँक्रिएटिक ज्यूसमध्ये काय असतं एन्झाईम्स असतात आणि हे एन्झाईम्स काय करतात हे एन्झाईम्स कार्बोहायड्रेट फॅट्स आणि प्रोटीन म्हणजे शर्करायुक्त पदार्थ चरबीयुक्त पदार्थ आणि प्रथिन यांचं यांचं डायजेशन म्हणजे पचन करायला मदत करतात लिव्हर ब्लॅडर आणि पँक्रियाज आपण बघितलं के लिव्हर लार्जेस्ट ग्लँड ऑफ द बॉडी तीनशेपेक्षा जास्त फंक्शन्स आहेत लिव्हरचे गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशय ज्याला आपण म्हणतो हे जे पित्त असतं पित्त म्हणजे बाईल ज्यूस त्याला म्हणतात पित्त हे लिव्हरमध्ये तयार होतं पण हे साठवलं कुठे जातं गॉल ब्लॅडरमध्ये पित्ताशयात साठवलं जातं मग हे बाईल ज्यूस काय करतं तर बाईल ज्यूस कंटेन्स बायल सॉल्ट्स विच आर यूज फॉर इमल्सिफिकेशन ऑफ फॅट्स बरोबर फॅट्स मी तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही जर पाण्यामध्ये तेल टाकलं किंवा पाण्यामध्ये तूप टाकलं तर ते विरघळतं का पाण्यामध्ये तेल किंवा तूप विरघळतं का कधीच नाही बरोबर पाण्यामध्ये तेल किंवा तूप हे कधीच विरघळत नाही त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये ज्या जे चरबीयुक्त पदार्थ आहेत ओके फॅट्स जे आहेत फॅटी ॲसिड्स जे आहेत ते रक्तामध्ये मिसळत नाहीत ॲब्सॉर्ब होऊ शकत नाहीत म्हणून त्यांचे बारीक 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 तुकडे करावे लागतात या प्रोसेसला म्हणतात इमल्सिफिकेशन ओके मग अजून काय असतं तर बाईलज्यूस अल्कलाईन असतं आणि त्याच्यामुळे ते ॲसिड स्टमक जे असतं के ते कंटेंट्स जे असतात स्टमकमधून बाहेर आलेले त्याला न्यूट्रलाईज करतं आणि मग तिसरं आपण बघितलं होतं पँक्रियाज तर पँक्रियाजमध्ये काय असतं तर पँक्रियाजमध्ये पँक्रियाटिक ज्यूस तयार होतो आणि हा पँक्रियाटिक ज्यूस काय करतो इट कंटेन्स डायजेस्टिव एन्झाईम्स आणि हे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स डायजेशनची प्रोसेस कम्प्लीट करतात आता याच्या पुढचा पार्ट आहे आपण बघितलं की हे लिवर गॉल ब्लॅडर आणि पँक्रियाज हे काय करतात तर हे डायजेशनसाठी आवश्यक असलेले डायजेशनसाठी आवश्यक असलेले एन्झाईम्स तयार करतात ओके तर आता ही पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला आधी डायग्रॅमने दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि मग नंतर आपण ती प्रोसेस लिहून घेऊया राईट तर बघा हे इसोफेगस नंतर स्टमक राईट right? आणि स्टमक नंतर स्मॉल इंटेस्टाईन आणि त्याच्यानंतर लार्ज इंटेस्टाईन आता स्टमकचा हा जो भाग असतो ना हा जिथून स्मॉल इंटेस्टाईन चालू होतं धिस पार्ट इज कॉल्ड ॲज पायलोरस पायलोरस या स्टमकमध्ये काय आहे इथे म्युकस मेम्ब्रेन आहे बरोबर दोन्ही बाजूने प्रोटेक्शनसाठी राईट आणि याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे इट कन्सिस्ट ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड मग आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा ते या इसोफेगसमधून अन्न खाली येतं आणि कुठे जमा होतं ते जमा होतं इथे स्टमकमध्ये आपण बघितलं ना स्टमकमध्ये काय होतं अन्न जमा होतं आता इथे ओके इथे आणि इथे वॉल असतो याला म्हणतात इसोफेजियल फेजियल स्पिंगटर ओके आणि याला म्हणतात इकडे हा जो आहे याला म्हणतात पायलोरिक किंवा डिओडेनल स्पिंगटर स्पिंगटर म्हणजे काय तर वॉल ओके वॉल का मी तुम्हाला सांगितलं होतं ना जसं नळ उघडला की त्याच्यातून पाणी येतं तर वॉल बंद केला की के पाणी बंद होऊन जातं तसं ता। जेव्हा आपण अन्न गिळतो तेव्हा हा वॉल उघडतो तर अन्न खाली ढकललं जातं अन्न खाली गेलं की हा वॉल परत बंद होऊन जातो म्हणजे काय होईल की हे अन्न उलटं परत जाईल का जाणार नाही जर हे अन्न परत वरच्या बाजूने उलटं गेलं तर आपल्याला उलटी होते वॉमिटिंग होते ओके छातीत जळजळ होते वॉमिटिंग होते ॲसिडिटी म्हणतो ना आपण त्याला हे कशामुळे होतं तर हे स्टमकमधलं जे अन्न आहे जे ॲसिडमध्ये भिजलेलं आहे ते वरच्या बाजूने जेव्हा जायला लागतं तेव्हा उलटं जर वरती गेलं तर राईट right? आता इथे सुद्धा हे सगळं अन्न जमलेलं आहे आणि हे जे ॲसिडमध्ये भिजलेलं आहे याला म्हणतात ॲसिड चाईम दिस इज कॉल्ड ॲज ॲसिड चाईम बरोबर आता हे जर असंच्या असं पुढे गेलं कुठे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये स्मॉल इंटेस्टाईन आहे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये गेलं तर काय होईल हे या स्मॉल इंटेस्टाईनला डायरेक्ट फाडून टाकेल ब्रेक करून टाकेल का कारण स्टमकला इथे मधल्या बाजूने स्टमकला इथे मधल्या बाजूने म्युकसचं प्रोटेक्शन आहे बरोबर इथे त्याला दोन्ही बाजूने म्युकसचं प्रोटेक्शन आहे म्हणून ॲसिड इथे काम करेल का ॲसिड याच्यावरती अटॅक करेल का नाही पण इथे म्युकसचं प्रोटेक्शन आहे का नाही इथे म्युकसचं प्रोटेक्शन आहे का नाही म्हणून हे ॲसिडमध्ये भिजलेलं अन्न ॲसिड चाईम हे जर डायरेक्ट स्मॉल इंटेस्टाईनमध्ये गेलं तर ते स्मॉल इंटेस्टाईनला ब्रेक करून टाकेल तोडून टाकेल असं व्हायला नको म्हणून इकडे आलेली असते कॉमन बाईल डक्ट कॉमन बाईल डक्ट आता या कॉमन बाईल डक दोन गोष्टींपासून बनलेली आहे एक इट इज विथ द डक्ट ही डक्ट आलेली असते बाईल डक्ट आलेली असते गॉल ब्लॅडरमधून ओके आणि ही जी दुसरी आहे ही असते पँक्रियाटिक डक्ट पँक्रियाटिक पेंक्री डक्ट ही आलेली असते इकडे पँक्रियामधून पँक्रियाज म्हणजे स्वादुपिंड ठीक आहे इकडून आलेली असते तर आता बघा या बाईल डक्टमध्ये काय असतं बाईल डक्ट कॅरीज बाईल ज्यूस अँड पँक्रियाटिक डक्ट कॅरीज पँक्रियाटिक ज्यूस बाईलज्यूस कसा असतो ज्यूस इज अल्कलाईन बरोबर बाईलज्यूस कसा असतो अल्कलाइन आणि ॲसिड आणि अल्कली जर मिक्स झालं तर काय होतं न्यूट्रलायझेशनची रिॲक्शन होते ॲसिड कंबाईन्स विथ अल्कली टू प्रोड्यूस सॉल्ट अँड वॉटर हे झाली न्यूट्रलायझेशनची रिॲक्शन मग इथे जेव्हा हे ॲसिड चाईम म्हणजे ॲसिडमध्ये भिजलेलं अन्न स्टमकमधून जेव्हा इसोफेगस सॉरी स्टमकमधून जेव्हा डिओडेनममध्ये येतं हे ये एका वेळेला सगळं येतं का नाही तर थोडं थोडं येतं म्हणून आपलं पोट हळूहळू रिकामं होतं ओके जेव्हा हे डिओडेनममध्ये येईल त्याच वेळेला कॉमन बाईल डक्टमधून याच्यावरती पँक्रियाटिक ज्यूस आणि बाईल ज्यूस हे दोन्ही स्प्रेड होईल ओके लक्षात येतं आहे काय होतं जेव्हा ॲसिड चाईम डिओडेनममध्ये येईल तेव्हा त्याच्यावरती बाईल ज्यूस आणि पँक्रियाटिक ज्यूस हे दोन्ही काय होतील स्प्रेड होतील स्प्रे होतील आणि त्याच्यामुळे त्याची ॲसिडची जी प्रॉपर्टी आहे त्याचं जे ॲसिडिक नेचर आहे हे ॲसिडिक नेचर नष्ट होईल तर तिथे अल्कलाईन बनेल कारण आईल ज्यूस अल्कलाईन आहे ना ते अल्कलाईन बनेल दुसरी गोष्ट काय होईल या पँक्रियाटिक ज्यूसमध्ये काय आहे पँक्रियाटिक ज्यूसमध्ये आहेत डायजेस्टिव एन्झाईम्स मग हे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स काय करतील डायजेशनची प्रोसेस कंटिन्यू करतील ओके अंडरस्टूड तर अशा पद्धतीने इथे डायजेशनची प्रोसेस परत स्टार्ट होईल लक्षात आलं आहे परत एकदा मी तुम्हाला सांगतो आपण अन्न चावतो ते चावलेलं अन्न गिळतो ते अन्न गिळलं की ते इसोफेगसमधून कुठे येतं स्टमकमध्ये येतं स्टमकमध्ये काय आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे ओके okay. पण हे हायड्रोक्लोरिक ॲसिड स्टमकलाच डॅमेज करत नाही का डॅमेज करत नाही कारण इथे स्टमकला म्युकसचं प्रोटेक्शन आहे म्युकसचं प्रोटेक्शन आहे मग इथे हे जे अन्न आहे हे ॲसिडमध्ये भिजवलं जातं त्याच्यामुळे त्याचे अजून बारीक त्याचं तुकडे होतात ओके okay? किंवा अजून ते बारीक स्लरीसारखं बनतं त्याच्यानंतर हळूहळू हे हा वॉल उघडतो आणि सगळं एका वेळेला नाही तर थोडंसं पुढे जातं कुठे डिओडेनममध्ये फर्स्ट पार्ट ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन इज कॉल्ड ॲज डिओडेनम थोडंसं इथे डिओडेनममध्ये जातं जसं हा वॉल उघडून हा थोडासा डिओडेनममध्ये येईल त्याच वेळेला काय होईल बाईल डक्टमधून आलेला बाईल ज्यूस पँक्रियाटिक डक्टमधून आलेला पँक्रियाटिक ज्यूस हे दोन्ही ज्यूस त्याच्यावरती स्प्रे केले जातील त्याच्यावरती फवारले जातील आणि त्याच्यामुळे त्याची ॲसिडिटी नष्ट होऊन जाईल हां त्याच्यामुळे त्याची ॲसिडिटी नष्ट होऊन जाईल तर अल्कलाईन बनेल अल्कलाईन बनल्यामुळे काय होईल हे पँक्रियाटिक ज्यूसमध्ये जे एन्झाईम्स आहेत हे सगळे एन्झाईम्स ॲक्टिव्ह बनतील आणि डायजेशनची प्रोसेस स्टार्ट होईल ओके सो नेक्स्ट आपण लिहू आता प्रोसेस ऑफ डायजेशन प्रोसेस ऑफ डायजेशन ते डायजेशन कसं होतं बघा आपण जे अन्न खातो त्याच्यामध्ये तीन गोष्टी असतात पहिलं म्हणजे कार्बोहायड्रेट्स कार्बोहायड्रेट्स म्हणजे पिष्टमय पदार्थ ज्याच्यामध्ये साक साखर असते कार्बोहायड्रेट्समध्ये जे, कार्बो जे पॉलिसॅक्राईड्स असतात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणजे पॉलिसॅक्रायड्स पॉली सैकर्स आर कन्वर्टेड इनटू इंटू डाय सैकराइड्स डाय सैकराइड्स को पैंक्रियाटिक पैंक्रियाटिक अमाइलेज्स मजे एग्जैम्पल स्टार्च इज अ पॉली सॅक्रा स्टार्च इज कन्व्हर्टेड इन टू माल्टोज दुसरं फॅट्स आपण जे अन्नपदार्थ खातो त्याच्यामध्ये फॅट्स म्हणजे चरबीयुक्त पदार्थ पण असतात तेल आणि चरबीयुक्त पदार्थ मग हे जे फॅट्स आहेत के या फॅट्सचं रूपांतर होतं फॅटी ॲसिड फॅटी ॲसिड्स ओके फॅटी ॲसिड्समध्ये कोणामुळे होतं तर पँक्रियाटिक पँक्रियाटिक लायपेड्स लिपिड्स किंवा फॅट्सला जे ब्रेक करतं ते असतं लायपेड्स तिसरं जे अन्न आपण खातो त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग असतो प्रोटीन्स राईट प्रथिन प्रोटीन्स मग इथे काय होतं प्रोटीन्स आर कन्व्हर्टेड इंटू पेप्टोन्स अँड पेप्टाइड्स प्रोटीन्स आर कन्व्हर्टेड इंटू पेप्टोन्स अँड पेप्टाइड्स आणि हे कोण करतं तर पँक्रियाटिक ट्रिप्सिन पँक्रियाजमध्ये जे ट्रिप्सिन असतं ट्रिप्सिन नावाचं एन्झाईम असतं okay? ओके ते प्रोटीन्सचं रूपांतर पेप्टोन आणि पेप्टाईडमध्ये करतात मग मा आता मला सांगा ही डायजेशनची प्रोसेस पूर्ण झाली का इथे डायजेशनची प्रोसेस पूर्ण झाली का तर डायजेशनची प्रोसेस पूर्ण झाली नाही ओके okay, डायजेशनची प्रोसेस पूर्ण झाली नाही आता मला सांगा इथेही जी डायजेशनची प्रोसेस आहे ती कंप्लीट झाली आहे का बघा स्टार्चपासून माल्टोज बनलं फॅट्सपासून फॅटी एसिड्स बनले प्रोटीन्सपासून पेप्टोन्स आणि पेप्टाइड्स बनले पण डायजेशनची प्रोसेस पूर्ण झाली आहे का तर डायजेशनची प्रोसेस अजूनही पूर्ण झालेली नाही आहे ओके मग डायजेशनची प्रोसेस कशी पूर्ण होते तर फायनल जे डायजेशन आहे ओके द फायनल स्टेज ऑफ डायजेशन इट इज कॅरिड आऊट बाय इंटेस्टिनल ज्यूस फायनल स्टेज ऑफ डायजेशन इज कॅरीड आऊट बाय

पँक्रिएटिक ज्यूस डायजेशन करतो पण ते डायजेशन पूर्ण होतं का ते डायजेशन पूर्ण होत नाही तर ते डायजेशन पूर्ण कोण करतं इंटेस्टिनल ज्यूस इंटेस्टिनल सिक्रिशन प्रोड्यूस बाय इंटेस्टिनल ग्लँड्स मग कसं होतं ते तर बघा माल्टोज आहे समजा माल्टोज इज कन्व्हर्टेड इनटू ग्लुकोज प्लस गॅलेक्टोज आता माल्टोज काय होतं माल्टोज इज अ डायसॅकरयड डायसॅकरायड म्हणजे दोन शुगर मोलेक्युलपासून बनलेली आहे ग्लुकोज काय आहे ग्लुकोज इज अ मोनोसॅकराइड ओके ग्लुकोज इज अ मोनोसॅक्राइड गॅलॅक्टोज इज ऑल्सो मोनोसॅक्राइड म्हणजे इथे काय झालं डायसॅक्राईडपासून दोन मोनोसॅक्राइड तयार झाले हे कोणी केलं माल्टेज नावाच्या एन्झायमने केलं दुसरं एक्झाम्पल आपण घेतलं समजा लॅक्टोज के लॅक्टोज लॅक्टेज नावाचं एन्झायम आहे हे काय करतं हे ग्लुकोजला सॉरी ते माल्टोज ग्लुकोज प्लस ग्लुकोज पाहिजे लॅक्टोज ही साखर कोणामध्ये असते लॅक्टोज इज प्रेझेंट इन मिल्क दुधामध्ये असते ओके या लॅक्टोजचं रूपांतर ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजमध्ये करतं कोण करतं लॅक्टेज कोण बनवतं लॅक्टेज इंटेस्टिनल ग्लँड्स नंतर आपण बघितलं होतं फॅटी ॲसिड्स फॅटी ॲसिड्स फॅटी ॲसिड्सचं रूपांतर होतं फ्री फॅटी ॲसिड्स फ्री फॅटी ॲसिड्स आणि ग्लिसरॉल ग्लिसरॉलमध्ये राईट पेप्टोन्स आणि पेप्टाईड्स बनलेले होते पेप्टोन्स आणि पेप्टाइड्स बनलेले होते याचं रूपांतर होतं अमिनो ॲसिड्समध्ये इथे डायजेशनची प्रोसेस कम्प्लीट झाली ओके इथे डायजेशनची प्रोसेस कम्प्लीट झाली अमिनो ॲसिड्स फ्री फॅटी ॲसिड्स ग्लुकोज गॅलेक्टोज याचं पुढे अजून डायजेशन होऊ शकत नाही हे जे आहे हे फायनल डायजेशन आता कम्प्लीट झालं राईट अंडरस्टूड आहे ही सगळी प्रोसेस कुठे होते है। ही सगळी प्रोसेस होते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये डायजेशन इज कम्प्लिटेड इन स्मॉल इंटेस्टाइन ओके स्मॉल इंटेस्टाइन मधे डाइजेशन कंप्लीट होता मग डाइजेशन नंतर पुढ़ी प्रोसेस को डाइजेशन नंतर पुढ़ प्रोसेस है ऐप्सॉप्शन ऐप्सॉप्शन ओके टेक्स प्लेस फ्रॉम स्मॉल इंटेस्टाइन आता परत तुम्ही म्हणाल सुद्धा स्मॉल इंटेस्टाईनमधूनच का होतं तर स्मॉल इंटेस्टाईन शॉर्ट फॉर्म लिहितो आहे मी एस आय म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन कन्सिस्ट ऑफ व्हीलाय अँड मायक्रोव्हीलाय व्हीलाय अँड मायक्रोव्हीलाय विच इनक्रिझेस विच इन्क्रीझेस द सरफेस एरिया अँड सो इन्क्रीझेस ॲप्सॉप्शन ओके ॲप्सॉप्शन म्हणजे शोषण बरोबर आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो आता समजा हा पेन आहे हा पेन तुम्ही पाण्यामध्ये टाकला तर पेन पाणी शोषून घेईल का, का पेन पाणी शोषून घेईल का नाही ऐवजी तुम्ही हा कागद पाण्यामध्ये टाकला कागद पाणी शोषेल का शोषून घेईल ॲप्सॉर्ब करेल बरोबर ऐवजी तुम्ही स्पंज पाण्यामध्ये टाकला स्पंज पाणी शोषेल का ॲपसऑप करेल शोषून घेईल मग कोण सगळ्यात जास्त पाणी ॲप्सॉर्ब करेल पेन कागद की स्पंज स्पंज ॲप्सॉर्ब करेल बरोबर आहे ना का बरं कारण स्पंज कसा आहे स्पंजमध्ये खूप होल्स आहेत आणि त्याच्यामुळे त्याचा सरफेस एरिया जास्त आहे आणि जेवढा सरफेस एरिया जास्त असतो तेवढं ॲपसॉप्शनसुद्धा जास्त असतं म्हणून स्मॉल इंटेस्टाईनमधून सगळ्यात जास्त ॲपसॉप्शन होतं आणि हे जे ॲब्सॉर्बड न्यूट्रियंट आहे द ॲब्सॉर्ब न्यूट्रियंट्स कॅरीड टू ऑल पार्ट ऑफ बॉडी थ्रू ब्लड बरोबर आहे ना हे न्यूट्रियंट्स शरीराच्या सगळ्या भागामध्ये जातात आणि मग ते का कोण घेऊन जातं त्याला तर त्याला घेऊन जातं ब्लड राईट मग नंतर पुढचा पार्ट काय एसिम्युलेशन assimilation. एसिम्युलेशन assimilation. आता एसिम्युलेशन मजे क्या यूज ऑफ न्यूट्रीअ्स फॉर ग्रोथ एंड डेवलपमेंट ऑफ बॉडी इज कॉल्ड एज ॲसिम्युलेशन बरोबर जे अन्न आपण खातो त्या अन्नाचा उपयोग कशासाठी होतो त्या अन्नाचा उपयोग होतो आपल्या शरीराची वाढ आणि विकास करण्यासाठी राईट सो याला म्हणतात ॲसिम्युलेशन सो so, इथे तुमचा टॉपिक पूर्ण झाला आहे याच्यामध्ये काही गोष्टी ॲसिम्युलेशनंतर पुढची गोष्ट असते Egestion. Egestion. तो इजेशन इजेशन तर इजेशन म्हणजे काय तर द अनॲब्सॉर्बड जो भाग ॲब्सॉर्ब झालेला नाही आहे अनडायजेस्टेड ज्याचं पचन झालेलं नाही आहे एक्स्ट्रॉ अननेसेसरी ज्याची आपल्या शरीराला गरज नाही आहे पार्ट इज रिमूवड फ्रॉम बॉडी इन द फॉर्म ऑफ इन द फॉर्म ऑफ फिसेस ओके या प्रोसेसला म्हणतात इजेशन बरोबर इजेशन म्हणजे काय तर टाकाऊ पदार्थ ज्याचं ॲब्सॉप्शन झालेलं नाही आहे किंवा ज्याचं डायजेशन झालेलं नाही आहे किंवा जे जास्त प्रमाणात आहे ज्याची शरीराला गरज नाही आहे अशा गोष्टी सगळं शरीर काय करतं बाहेर फेकून देतं या प्रोसेसला म्हणतात इजेशन सो so हिअर युअर टॉपिक इज कम्प्लीट ओके okay. याच्यामध्ये थोड्याफार अजून काही ॲडिशनल गोष्टी आहेत त्या आपण बघू काय काय आहे समजा याच्यामध्ये अजून ॲडिशनल तर आपल्या लार्ज इंटेस्टाईनमध्ये लार्ज इंटेस्टाईनमध्ये बॅक्टेरिया असतात ओके किती हंड्रेड ट्रिलियन बॅक्टेरिया विचार करा केवढी मोठी संख्या आहे हंड्रेड ट्रिलियन एक मिलियन म्हणजे दहा लाख एक बिलियन म्हणजे कोटी आणि एक ट्रिलियन म्हणजे दशकोटी हंड्रेड ट्रिलियन एवढे बॅक्टेरिया आपल्या लार्ज इंटेस्टाईनमध्ये असतात मग हे काय करतात तर हे बॅक्टेरिया आपल्यासाठी यूजफुल असतात ओके हे आपल्यासाठी काय असतात यूजफुल असतात आणि ते काय करतात तर ते काही एन्झाईम्स बनवतात काही विटॅमिन्स बनवतात राईट अँड डिझर्व ते आर यूजफुल फॉर अस असा वेळेला बघा आपल्याला काही याच्याशी संबंधित आजार होतात लाईक like डायरिया बरोबर डायरिया कशामुळे होतो डायरिया तर लार्ज इंटेस्टाईनची जी लाईनिंग आहे इज डिस्टर्ब Large intestine lining is disturbed, Jalli. Water reabsorption does not takes place, hmm? leading to leading to watery. स्टूल्स पाणी कुठून शोषलं जातं तर लार्ज इंटेस्टाईनमधून आता लार्ज इंटेस्टाईनची लायनिंगच जर खराब झाली तर तिथून पाणी पाण्याचं शोषण होणार नाही आणि ज्या फिसेस आहे किंवा स्टूल्स आहे या पातळच राहतील आणि त्या पातळ स्वरूपातच शरीरातून बाहेर टाकल्या जातील त्याला आपण म्हणतो डायरिया किंवा जुलाब बरं दुसरा एक कॉमनली होणारा आजार म्हणजे कॉन्स्टिपेशन पहिल्या आजारात थांबत नाही आणि दुसऱ्या आजारामध्ये होत नाही र ये डायरिया जो आहे के ये जाती नाही कंटिन्युअस जातच आहे आपलं आणि कॉन्स्टिपेशन म्हणजे आती नाही येतच नाही होतच नाही तर कशामुळे होतं कॉन्स्टिपेशन इट इज म्हण मं, कॉन्स्टिपेशन म्हणजे काय तर डिफिकल्टी इन डिफिकेशन ओके डिफिकेशन जर होत नसेल तर ते त्याला कॉन्स्टिपेशन म्हणतात काही वेळेला जे फिसेस आहेत त्या हार्ड बनलेल्या असतात मग त्याच्यामुळे काही वेळेला त्याच्यातून खूप पेन वेदना होतात संडासला जाता संडासच्या वेळेला काही वेळेला त्याच्यातून रक्त पडतं के आणि मग ह्यातला जर ट्रीटमेंट घेतली नाही तर याच्या रूपांतर पाइल्समध्ये होऊ शकतं पाईल्स म्हणजे व्याध ओके व्याधमध्ये होऊ शकतं कॉन्स्टिपेशन व्हायला नको म्हणून काय केलं पाहिजे टू ॲवॉईड यूज लॉट ऑफ वॉटर अँड फायबर लॉट ऑफ वॉटर अँड फायब्रस फूड आपण म्हणतो ना तंतुयुक्त पदार्थ खाल्ले पाहिजे के अजून एक कॉमन आजार आहे हार्टबर्न म्हणजे नेहमी आपण म्हणतो की छातीमध्ये होते हार्टबर्न म्हणजे काय तर डिस्कम्फर्ट और बर्निंग सेन्सेशन इन चेस्ट ड्यू टू इनक्रीज ॲसिड इन स्टमक स्टमकमध्ये ॲसिड वाढलं की त्याच्यामुळे हार्ट बर्न होतं ओके okay? छातीमध्ये जळजळ होते सो so, हे काही आजार आहेत कॉमनली होणार आहे तर इथे हा टॉपिक संपला पुढच्या वेळेला आपण नवीन टॉपिक सुरू करू